हॅलो मुलांना, मी कविता संतोष देवकरे तुमचं सोखरा अकॅडमीमध्ये स्वागत करते. इयत्ता 9वीचा सामान्य विज्ञानाचा 13वा धडा बघतोय. कार्बन डायऑक्साइड वायू कसा तयार करायचा, तो कुठे कुठे असतो हे बघितल्यानंतर आता आपल्याला बघायचंय त्याचा उपयोग. ओके, तर बघा काय सांगितलंय कार्बन डायऑक्साइडचे उपयोग. पहिला उपयोग आहे फसफसणारी शीत पेय तयार करण्यासाठी. जी फसफसणारी शीत पेय आहेत म्हणजे उन्हाळ्यामध्ये किंवा आपण जे कोका कोला पेप्सी वगैरे हे जे शीत पेय घेतो, ही जी आपण बॉटल हलवली की ती फसफसतात, है की नाही, ती फसफसून जी वर येतात, अशा पद्धतीची शीत पेय तयार करण्यासाठी या कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जातो. जर हा कार्बन डायऑक्साइड स्थायू रूप मध्ये असेल तर त्याला शुष्क बर्फ असं म्हटलं जातं. आणि हा जो शुष्क बर्फ आहे तो शीत कपाटांसाठी वापरला जातो, म्हणजे कोणतेही पदार्थ गार ठेवण्यासाठी वापरला जातो. उदाहरणादाखल सांगितलंय की दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जे आहेत त्यांना टिकवून ठेवण्यासाठी या शीत कपाटांचा वापर केला जातो. किंवा अजून काही पदार्थ असतील, उदाहरणार्थ आपल्या भाज्या असतील, अशा पद्धतीच्या भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ ह्या सगळ्यांना टिकवण्यासाठी या शीत कपाटांचा वापर होतो. आणि या शीत कपाटांमध्ये हा शुष्क बर्फ म्हणजे स्थायू रूपातला कार्बन डायऑक्साइड असतो. तर हे झालं. त्यानंतर बघायचंय एखादा सिनेमा किंवा नाटक, या सिनेमा किंवा नाटकांमध्ये असा धूर जो तयार केला जातोय तो तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करावा लागतो. त्यानंतर आहे अग्निशामक यंत्रामध्ये. जे अग्निशामक यंत्र आपण कशासाठी वापरतो, तर अग्नीचं शमन करण्यासाठी, म्हणजेच आग विझवण्यासाठी वापरतो. हे आग विझवण्यासाठी सुद्धा कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जातो. नंतरच आहे कॉफीतून कॉफीन काढण्यासाठी. कॉफी जी आपण पितो त्या कॉफीमध्ये कॉफेन हे काय असतं, एक द्रव्य असतं, आणि ते काढण्यासाठी या कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जातो. त्याच पद्धतीनं तो ज्यावेळी द्रवरूपातला कार्बन डायऑक्साइड आहे त्या द्रवरूपातला कार्बन डायऑक्साइड द्रावक म्हणून सुद्धा वापरता येतो. कारण काही पदार्थ असे आहेत की ते फक्त कार्बन डायऑक्साइड मध्येच विरघळले जातात, म्हणून त्या ठिकाणी तो द्रावक म्हणून वापरायचा आहे. यावेळेस वापरताना आपण लिक्विड फॉर्म मधला कार्बन डायऑक्साइड वापरणार आहोत. त्यानंतर पर्यावरणपूरक ड्राय क्लिनिंग साठी सुद्धा कार्बन डायऑक्साइड वापरला जातो. आणि सगळ्यात आणि खूप महत्वाचं कार्य म्हणजे निसर्गामध्ये मुबलक प्रमाणावर उपलब्ध असलेला कार्बन डायऑक्साइड वायू हा वनस्पती घेतात आणि प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. म्हणून हा प्रकाश संश्लेषणासाठी सुद्धा वापरला जातो, म्हणजे इंडिपेंडंटली आपण सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहोत. कारण कार्बन डायऑक्साइड वापरून वनस्पतींनी पदार्थ तयार केले, अन्न तयार केलं, तरच आपल्याला ते अन्न भेटणार आहे की नाही. म्हणून प्रकाश संश्लेषण करण्यासाठी ते वापरतात आणि म्हणूनच हा कार्बन डायऑक्साइड अतिशय उपयोगी आहे. त्यानंतरचा पार्ट आहे अग्निशामक यंत्र. तर मगाशीच आपण इथे बोललो की अग्निशामक यंत्रामध्ये हा कार्बन डायऑक्साइड वापरला जातो. तर हे अग्निशामक यंत्र म्हणजे काय असतं नेमकं ते बघूया आपण. तर सोडियम बायकार्बोनेटची भुकटी त्या अग्निशामक यंत्रामध्ये घातलेली असती आणि एक काचेची कुपी तयार केलेली असती. त्या काचेच्या कुपीमध्ये विरळ सल्फ्युरिक आम्ल टाकलेलं असतं. ज्यावेळी आपण तो खटका दाबू त्यावेळेस ती काचेची कुपी फुटती आणि हे जे विरळ सल्फ्युरिक आम्ल आहे ते सोडियम बायकार्बोनेट मध्ये मिक्स होणार आहे. या दोघांची अभिक्रिया झाल्यामुळं तिथून कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो आणि हाच कार्बन डायऑक्साइड वायू आग विझवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळं या अग्निशामक यंत्रामध्ये बघा काय काय सिस्टम सांगितली मी. तर सोडियम बायकार्बोनेटची भुकटी घातलेली असती, त्यानंतर विरळ सल्फ्युरिक आम्ल हे काचेच्या कुपीमध्ये ठेवलेलं असतं. ज्यावेळी ते अग्निशामक यंत्र आपण दाबू
त्यावेळेस काय होणार आहे, ती कुपी फुटणार आहे आणि त्याच्यामधलं सल्फ्युरिक आम्ल जे आहे ते सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिएक्ट होतं, त्याचं कॉम्बिनेशन होतं आणि कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. हा कार्बन डायऑक्साईड मुक्त झाला की मग काय होणार आहे, वीज प्रवाहास प्रतिबंध केला जातोय. हा कार्बन डायऑक्साईड काय करतोय, वीज वाहून नेली जाते, त्या वीज वाहून नेण्याला प्रतिबंध करतो, तो थांबवतो, म्हणून इथे आपण कार्बन डायऑक्साईड वापरायचा आहे. ओके, तर बघा त्यासाठी इथे अभिक्रिया दिलेली आहे, 2NaHCO3+H2SO4 या दोघांचं ज्यावेळी कॉम्बिनेशन होणार आहे त्यावेळेस काय तयार होत आहे, Na2SO4+2H2O+2CO2 म्हणजे वॉटर सुद्धा तयार होणार आहे, कार्बन डायऑक्साईड मुक्त होणार आहे. अशा पद्धतीने इथं आपल्याला रिएक्शन लिहायला लागणार आहे. त्यानंतरचा पार्ट दिलेला आहे मिथेन. हा मिथेन सुद्धा खूपच उपयोगी असा पार्ट आहे. हा कार्बनचं एक अपरूप असल्यामुळे या लेसन मध्ये आपल्याला मिथेन सुद्धा अभ्यासायचा आहे. तर बघा, हा मिथेन जो दिलेला आहे त्याचं रेणूसूत्र दिलेलं आहे CH4, म्हणजे सीचा कार्बनचा एक अणू हा एचच्या म्हणजे हायड्रोजनच्या चार अणूंनी वेढलेला असणार आहे. रेणू वस्तुमानांक दिलेला आहे त्याचं 16. हा कुठे कुठे आढळतो, तर बघा हा मिथेन जो आहे तो नैसर्गिक वायूमध्ये 87% प्रमाणामध्ये आहे. नैसर्गिक वायू 87% त्याचं प्रमाण आहे. त्यानंतर जैविक पदार्थाच्या हवेच्या अनुपस्थित तयार होतो. जे जैविक पदार्थ आहेत त्या जैविक पदार्थामध्ये जर हवा नसेल तर अशा हवा नसल्यामुळं तिथे हा मिथेन वायू हा तयार होणार आहे. त्यानंतर बायोगॅस मध्ये सुद्धा हा मिथेन वायू वापरला जातो. बायोगॅस म्हणजेच काय आहे तुम्हाला माहितीच आहे, बायोगॅस हा काय आहे तर जनावरांचे मलमूत्र यापासून जो गॅस तयार केला जातो त्याला बायोगॅस म्हटलं आहे की नाही. मग अशा बायोगॅस मध्ये सुद्धा हा मिथेन वायू वापरला जातो. त्यानंतर तो अजून कुठे आढळणार आहे, तर कोळशाच्या खाणीमध्ये आढळणार आहे. दलदलीच्या पृष्ठभागावर, दलदलीचं जे पृष्ठभाग आहे त्याला मार्स गॅस असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचं मार्स गॅस असलेल्या पृष्ठभागाजवळ म्हणजेच दलदलीच्या पृष्ठभागावर सुद्धा हा मिथेन वायू आपल्याला आढळणार आहे. त्यानंतर सांगितलंय हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड यांना एकत्र करून आपण 300 डिग्री सेल्सिअसला जर निकेलच्या उपस्थितीमध्ये तापवलंय. बघा काय काय करायचं आपल्याला, हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड घ्यायचं आहे, ह्या दोघांना 300 डिग्री सेल्सिअस मध्ये तापवायचं आहे आणि हे तापवत असताना त्याच्यामधून निकेल हा पास करायचा आहे. असं केल्यानंतर प्रयोगशाळेमध्ये आपण हा मिथेन वायू तयार करू शकतो. त्यानंतर बघा, जर आपल्याला शुद्ध स्वरूपाचा मिथेन वायू हवा असेल तर नैसर्गिक वायूंच्या भंजन प्रक्रियेमध्ये म्हणजे ऊर्ध्वपातनामुळे, त्या भंजन झालेल्या ऊर्ध्वपातनामुळे सुद्धा आपल्याला शुद्ध असा मिथेन वायू मिळणार आहे. अशा पद्धतीनं आज आपण बघितलं तर कार्बन डायऑक्साईडचे उपयोग काय, त्यानंतर अग्निशामक यंत्र म्हणजे काय आणि मिथेन वायू कुठे कुठे आढळतो हे आज आपण पाहिलेलं आहे.